राष्ट्रवादी काँग्रेस माथाडी कामगार संघटनेच्या अध्यक्षपदी तुषार पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काल झालेल्या राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीत ही नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबतच यावेळी अनेक तरुणांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. काल आंबेशिव परिसरात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक पार पडली. यावेळी प्रदेश सरचिटणीस कॅप्टन आशिष दामले आणि शहराध्यक्ष प्रभाकर पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना निवडणुकीबाबत मार्गदर्शन केलं. तसंच तुषार पवार यांची माथाडी कामगार संघटनेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. शहराध्यक्ष प्रभाकर पाटील आणि सरचिटणीस कॅप्टन आशिष दामले यांच्या हस्ते तुषार पवार यांना नियुक्ती पत्र देण्यात आलं. शहरातील माथाडी कामगारांना आता एक युवा नेतृत्व भेटलंय. माथाडी कामगारांसाठी योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न करणार असून त्यांच्या समस्या सोडवणार असल्याची माहिती यावेळी तुषार पवार यांनी दिली आहे. तसंच त्यांनी सरचिटणीस कॅप्टन आशिष दामले आणि शहराध्यक्ष प्रभाकर पाटील यांचे आभार मानले. सर्वप्रथम तर मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सगळ्यांचे लाडके बदलापूर शहरातील नेतृत्व युवा नेतृत्व कॅप्टन आशिष भाई दामले यांचे आभार मानतो की त्यांनी एवढा मोठा पदभार माझ्यावर सोपवला. तसेच प्रभाकरजी पाटील आहेत त्यांचं देखील मी आभार मानतो, त्यांचे देखील आभार मानतो की त्यांनी माझ्यावर एवढा मोठा हा जो माथाडी कामगार संघटनेचा जो शहराध्यक्ष पदाचा जो पदभार आहे तो माझ्यावर दिला. आणि या सगळ्या या पदाचं नक्कीच मी काहीतरी या दिलेल्या संधीचं सोनं करूनच दाखवेन नक्कीच. कारण माथाडी म्हणलं की आत्तापर्यंत जे काही डोळ्यासमोर येतं ही सगळ्यात म्हणजे मोस्ट ऑफ द लोकांमध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेले हीच लोक आहेत जी मोलमजुरी करतात. माथाडी म्हणजे काय, माथाडी शब्दाचा अर्थ काय होतो, माथागडी म्हणजे माथ्यावरून जे लोक माथ्यावर डोक्यावर जे ओझं उचलून हे करतात काम करतात त्या लोकांना आपण माथागडीचं अपभ्रंश झाल्यानंतर ते माथाडी असं नाव आलेलं आहे त्याचं माथाडीत. आणि याचा माथाडी लोकांसाठी किंवा माथाडी कामगारांसाठी हा जो कायदा आहे 1969 साली त्यांच्यासाठी एक स्पेशल विधेयक एक कायदा त्यांच्यासाठी अंमलात आणला गेला की या लोकांसाठी एक कमीत कमी अमाऊंट म्हणजे कारण खूप कमी पैशांमध्ये या लोकांकडून काम करून घेतलं जात होतं. तर त्यांच्यासाठी एक संघटना आणि या सगळ्या गोष्टी त्यावेळेच पासून करत आल्यात आणि इथूनही पुढे त्याच गोष्टी चांगल्या पद्धतीने म्हणजे पार करण्यासाठी किंवा चांगल्या पद्धतीने त्याच पावलांवर पावलं ठेवत या कार्य करण्याचं मी पुढे प्रयत्न करेन नक्कीच.